सुरगणा येथील नवीन शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विविध मागण्यांसाठी मुलींनी पायी मोर्चा काढला, मात्र या मोर्चाला वळवण्यात प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना यश आले. सुरगणा येथील 25 ते 30 मुली वसतिगृहातील असुविधा तसेच नवीन वसतिगृहाकरिता अधीक्षकाची तात्काळ नेमणूक करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान सुरगणा येथून रणरणत्या उन्हात पायपीट करीत मुलींचा मोर्चा हातात मागण्यांचे फलक घेऊन कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाला. बुबळीजवळील उमरेमाळ येथे पोहोचला असता यावेळी तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना या मोर्चाची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दखल घेत उमरेमाळ येथे जाऊन मुलींच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यामध्ये पिण्याचं पाणी व आंघोळीसाठी पाणी मिळत नाही, प्रभारी श्री अधीक्षिका यांची तात्काळ बदली करण्यात यावी, जेवण निकृष्ट दर्जाचं व आळ्या असलेलं पुरविलं जात असल्याची तक्रारही करण्यात आली. यामध्ये सुरगणा डीबीटी बंद करण्याची धमकी अधीक्षिका यांच्याकडून देण्यात येते, कधीही सुट्टी मिळत नाही, वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल, आजारपणात दुर्लक्ष केले जातं, वेळेवर औषधं गोळ्या दिल्या जात नाहीत, सोलर यंत्रणा बंद असल्याने आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही, मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाहीत, स्वखर्चाने झाडू आणावे लागतात, पोटभर जेवण दिलं जात नाही यासह विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं. तहसीलदार यांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचं यावेळी आश्वासन दिलं, मात्र यावर मुलींचं समाधान न झाल्याने अखेर तहसीलदार राठोड यांनी प्रांत अधिकारी पुलकित सिंग यांना घटनास्थळी येऊन विद्यार्थिनींची भेट घेऊन समस्या समजावून घ्याव्यात अशी विनंती केली. सिंह यांनी उमरेमाळ येथे विद्यार्थिनींशी संवाद साधला, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. याचवेळी एका मुलीला उन्हाचा त्रास झाल्याने उलट्या देखील झाल्या, तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उमरेमाळ येथून मुलींना प्रांताधिकारी यांच्या गाडीत बसून तहसील कार्यालयात आणण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी यांना दुसरं वाहन उपलब्ध न झाल्याने रणरणत्या उन्हात 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट करावी लागली. विद्यार्थिनीशी संवाद साधत समस्या समजून घेत 2 ते 4 दिवसात समस्या सोडविण्याचं मान्य केल्याने हा मोर्चा माघारी फिरवण्यात सिंह यांना यश आले. पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी होमगार्ड पोलीस यांचा बंदोबस्तही दिला. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंगल देवरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार, सुरेश गवळी, सावळराम पवार, रतन चौधरी, विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित होते. सुरगणा येथील शासकीय वसतिगृहात मुलींच्या असुविधांबाबत मुलींनी मोर्चा काढला. या मोर्चाला वळवण्यात प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना यश आले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव, नाशिक ग्रामीण.